दर्शकों नमस्कार, मैं हूं आसिफ खान और आप देख रहे हैं विदर्भ स्टार न्यूज। खापरखेड़ा बिजली केंद्र में 3 माह से कोटेशन इंक्वायरी बंद रखी गई है, जिससे कॉन्ट्रैक्टरों पर भूखे रहने की मुसीबत आई है। बंद रखी गई कोटेशन इंक्वायरी जल्द शुरू करने की मांग को लेकर मंगलवार को कॉन्ट्रैक्टर यूनियन पदाधिकारियों ने खापरखेड़ा बिजली केंद्र मुख्य अभियंता राजेश पाटिल का घेराव कर जल्द कोटेशन इंक्वायरी शुरू करने की मांग की है और ऐसा न करने पर तीव्र आंदोलन करने की चेतावनी भी दी है। खापरखेड़ा बिजली केंद्र में पिछले 3 माह से कोटेशन इंक्वायरी बंद रखे जाने से बिजली केंद्र ठेकेदारों में रोष दिखाई दे रहा है। अप्रैल 2019 से 2020 का बजट आने के बावजूद भी कोटेशन इंक्वायरी शुरू ना करने से ठेकेदारों को आर्थिक परेशानियों से जूझना पड़ रहा है। बार बार आश्वासन के बावजूद खापरखेड़ा बिजली केंद्र के मुख्य अभियंता राजेश पाटिल ने कोटेशन इंक्वायरी शुरू नहीं करने से मंगलवार को कॉन्ट्रैक्टर यूनियन ने मुख्य अभियंता कार्यालय में जाकर मुख्य अभियंता राजेश पाटिल को निवेदन के माध्यम से जल्द कोटेशन इंक्वायरी शुरू करने की मांग की। इस दौरान कॉन्ट्रैक्टरों ने बिजली केंद्र से तुगलकी फरमान के खिलाफ भारी रोष दिखाई दे रहा था। मुख्य अभियंता राजेश पाटिल ने इंक्वायरी कोटेशन मुंबई मुख्य कार्यालय से बंद रखे जाने का हवाला देते हुए मुंबई जाकर जल्द मामला सुलझाने की बात कही। साथ ही कोटेशन इंक्वायरी बंद होने से खापरखेड़ा बिजली केंद्र को भी नुकसान होने की बात ठेकेदार को समझाई। आपको बता दें कि खापरखेड़ा बिजली केंद्र में करीबन 150 से अधिक ठेकेदार कोटेशन इंक्वायरी से कार्य करते हैं, लेकिन पिछले 3 माह से बिजली केंद्र ने कोटेशन इंक्वायरी बंद रखने से ठेकेदारों को कई परेशानियों का सामना करना पड़ रहा है। ऐसा है कि यह भागामध्ये पावर स्टेशन आहे आणि महाराष्ट्र शासनाचा असा नियम आहे की ज्या भागामध्ये कारखाने किंवा फॅक्टरी आहे इथल्या 85% लोकांना बेरोजगार लोकांना आपण उद्योग दिला पाहिजे, रोजगार दिला पाहिजे। त्या संदर्भामध्ये या स्थानिक जे लोक आहे जे छोटे कामं करतात कोटेशन किंवा इन्क्वायरीच्या पद्धतीने, तर त्यांचे गेल्या 3 महिन्यापासून कोटेशन बंद करण्यात आले। इथल्या मॅनेजमेंटनी ते बंद केले आणि मग आम्ही मॅनेजमेंटशी आमचं कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वारंवार आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी घेतल्या। भेट झाली, त्यांनी आश्वासन दिले की 8 दिवसामध्ये सुरू करू। वरून आमच्या हेड ऑफिसमधून आदेश आहे की सध्या कोटेशन थांबवून द्या, पण नक्की कारण काही त्यांनी सांगितलं नाही। आम्ही वारंवार त्यांच्या विनंतीला मान दिलं की आम्ही थांबलो। त्याच्यानंतर आता इथल्या स्थानिक लोकांवर जे 25 ते 30 वर्षापासून या भागामध्ये काम करतात, या पॉवर हाऊसमध्ये रोजगार करतात, तर त्यांच्यावर आणि त्यांच्या फॅमिलीवर परिवारावर आजच्या तरी घडीला उपासमारीची पाळी आलेली आहे आणि त्या उपासमारीच्या पाळीमुळे काही प्रकार घडू शकतात। जसं शेतकऱ्यांचा प्रकार घडतो तसा आता त्यांचाही रोजगार न मिळाल्यामुळे आणखी काही प्रकार घडू शकतात। म्हणून आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आज एकत्र आलो आणि आमचे सचिव आहेत दिवाकरजी घेर, त्यांनी एक चांगलं निवेदन तयार केलं। त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या समस्या मांडल्या आणि आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे हा आमचा अधिकार आहे असं म्हणून आम्ही सर्व आमचे पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आमचे सर्व मेंबर सदस्य आणि आपण पत्रकारसुद्धा त्याच्यामध्ये होता आणि आम्ही आज इथल्या मुख्य अभियंता यांना ते निवेदन दिले आणि त्यांनी आता मी या 31 एप्रिलच्या आतमध्ये मला पण कामाची अत्यंत गरज आहे। पॉवर हाऊसमध्ये असे इमर्जन्सीमध्ये निघणारे कामं आहेत ते पण कोटेशन पद्धतीनं केल्या जातात, तर ते मला पण गरज आहे असं सांगून त्यांनी ते लवकरात लवकर आम्ही कोटेशन पद्धती कोटेशन सुरू करू आणि ज्यांचे पेंडिंग आहे ते पण सुरू करू आणि त्यातून जे लोक आता बेरोजगार झालेले आहे किंवा ज्यांना आता सध्या काम नाही, ज्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे, तर त्यांचं आम्ही लवकर समाधान करू असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टर युनियनने खापरखेडा बिजली केंद्र मुख्य अभियंता राजेश पाटील से 30 अप्रैल के पहले कोटेशन इंक्वायरी शुरू करने की मांग की, अन्यथा तीव्र आंदोलन करने की चेतावनी दी है। खापरखेडा हे जे आहे गाव हे इतिहास आहे। या खापरखेडा गावाचे नाव म्हणजे खापरखेडा हे वीज निर्मितीची जननी आहे आणि या गावातीलच प्रकल्पग्रस्त ज्याने आपल्या जमिनी दिला जे इथे जे युवक आहे ते बेरोजगार होतील हे बरोबर नाही। संघटनेनं त्यांनी जे कामं बंद केलं संघटनेच्या मागे आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे, तर त्यांनी ते काम मागणी पूर्ण केली नाही, तर आम्ही 30 तारखेनंतर खापरखेड्यातील अधिकाऱ्यांचा घेराव करू, निषेध नोंदवू, आणखी त्याच्यानंतर काय करण्याचं आणखी जे करू शकतो आमच्या पोटापाण्यासाठी जे करू शकतो आमच्या कंत्रकार बांधण्यासाठी जे काय करता येईल मग ती पातळी बी आम्ही सोडून देऊ की काय होईल। आमचे गुन्हे दाखल झाले तर चालेल, आम्हाला काही झालं तर चालेल, पण आम्हाला काम रोजगार मिळाला पाहिजे। आम्ही रोजगार कारण की जमिनी आमच्या आहे आणि पॉवर हाऊस
आमच्या गावात आहे, आमचं धूर खातो आम्ही सगळं खातो आणि अधिकाऱ्यांना काम बंद करण्याचा अधिकार नाही आहे. आम्ही आपलं काम पुन्हा मिळवून घेऊ, जर्नाय झालं तर आंदोलन तीव्र आंदोलन करू अशी सगळ्यांना हमी देतो आणि आम्ही त्याच्यापेक्षा जास्त आंदोलन करू. मुख्य अभियंता को निवेदन देने के दौरान कॉन्ट्रैक्टर यूनियन के सभी पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ता मौजूद थे. अब देखना होगा कि खापरखेड़ा बिजली प्रशासन कोटेशन इंक्वायरी कितने जल्द शुरू करती है. खापरखेड़ा से राजेश खंडारी की रिपोर्ट, विदर्भ स्टार न्यूज़.